हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू योर यूट्यूब चैनल। विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है तुम्हें आज के वीडियो में। आज अपन SSC बोर्ड एग्जाम 2023 जी चालू है त्याच्या परीक्षेसाठी गणित भाग 2 मधील म्हणजे भूमितीमधील काही महत्त्वाचे प्रश्न या वीडियो में पाहणार आहोत। त्या अगोदर जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला प्रश्न आपण बघणार आहोत तो म्हणजे बघा, त्रिकोण PQR मध्ये NM समांतर RQ, जर PM बरोबर 15, MQ बरोबर 10 आणि NR बरोबर 8 तर PN ची किंमत आपल्याला काढायची आहे। आकृतीचं नीट निरीक्षण करा, त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो। बघा, त्रिकोण PQR मध्ये NM समांतर RQ आपल्याला दिलेला आहे, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपल्याला काय सांगतोय की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या उरल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते। म्हणून बघा, PN छेद NR आणि PM छेद MQ, म्हणून PM छेद 8 बरोबर 15 छेद 10, म्हणून PN बरोबर 15 × 8 / 10, म्हणून आपल्याला PN ची किंमत मिळते 12, PN बरोबर 12 एकक। 2 मार्कासाठी अतिशय सहज तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। पुढचा प्रश्न बघा, त्रिकोण MNP मध्ये कोण MNP बरोबर 90° NQ लंब MP, जर MQ बरोबर 9, QP बरोबर 4 तर NQ ची किंमत आपल्याला काढायची आहे। त्याचा उत्तर बघा, सुरुवातीला आकृतीचं नीट निरीक्षण करून घ्या। बघा उत्तर, त्रिकोण MNP मध्ये LNP कोण LNP बरोबर 90° दिलेला आहे आपल्याला, NQ लंब MP दिलेला आहे, म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार NQ चा वर्ग बरोबर MQ × QP, म्हणून NQ चा वर्ग बरोबर 9 × 4, म्हणून NQ चा वर्ग बरोबर 36। दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला NQ ची किंमत मिळते 6 एकक। पुढचं गणित बघा, आकृतीमध्ये कोण B बरोबर 75° कोण D बरोबर 75° तर दाखवा की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC। बघा, आपल्याला आकृती इथे दिलेली आहे, त्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आपण अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो। त्रिकोण ABC व त्रिकोण EDC असे दोन त्रिकोण आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहेत, म्हणून बघा, त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये कोण B एकरूप कोण D प्रत्येकी 75° आपल्याला दिलेला आहे। त्याचप्रमाणे कोण C एकरूप कोण C हा कोण दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक कोण आहे, म्हणून समरूपतेचे कोको कसोटीनुसार त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC, अगदी सहज तुम्हाला 2 मार्क मिळून जातील। पुढचा प्रश्न बघा, जर sec θ बरोबर 25/7 जर sec θ बरोबर 25/7 तर tan θ ची किंमत आपल्याला विचारलेली आहे। आपल्याला इथे गुणधर्म दिलेला आहे, बघा, 1 अधिक tan² θ बरोबर sec²θ, या गुणधर्माचा आपल्याला उपयोग करायचा आहे। म्हणून बघा, 1 अधिक tan² θ बरोबर sec²θ ची किंमत आपण ठेवलेली आहे 25/7, म्हणून tan²θ 1 जो इथे धन होता तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेलेला आहे, ऋण झालेला आहे, आणि 25² आपण 625 लिहिलेला आहे आणि 7² = 49, म्हणून tan²θ बघा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा आपण अपूर्णांकात रूपांतर केलेला आहे, 625 − 49/49, म्हणून tan²θ बरोबर 576/49। दोन्ही बाजूचं जर का आपण वर्गमूळ घेतलं तर आपल्याला tan θ ची किंमत मिळते 24/7, tan θ बरोबर 24/7। पुढचा प्रश्न बघा, आकृतीमध्ये बिंदू M हा वर्तुळ केंद्र आहे, आकृतीमध्ये बिंदू M हा वर्तुळ केंद्र आहे, रेख KL हा स्पर्शिका खंड आहे, बिंदू L हा स्पर्श बिंदू आहे, जर MK बरोबर 12, KL बरोबर 6√3 तर वर्तुळाची त्रिज्या काढा। आकृतीचं नीट निरीक्षण करा, बघा आपल्याला M वर्तुळ केंद्र दिलेलं आहे, वर्तुळाच्या बाहेर K बिंदू आहे, त्यातून KL ही वर्तुळाला एक स्पर्शिका काढलेली आहे आणि LM ही वर्तुळाची त्रिज्या आहे, त्याचं माप आपल्याला काढायचं आहे। उत्तर बघा, वर्तुळाचे केंद्र आणि स्पर्शिका यांना जोडणारी रेषा स्पर्शिकेला लंब असते, हे एक आपल्याला प्रमेय इथे दिलेला आहे, त्याचा वापर आपण करणार आहोत। ML लंब LK, म्हणून त्रिकोण MLK मध्ये कोण MLK बरोबर 90°
म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार एम केचा वर्ग बरोबर एम एलचा वर्ग अधिक एल केचा वर्ग, म्हणून एम केची किंमत ठेवलेली आहे 12चा वर्ग बरोबर एम एलचा वर्ग अधिक एल केची किंमत आपण ठेवलेली आहे 6 वर्ग मग 3चा वर्ग, म्हणून 12चा वर्ग 144 बरोबर एम एलचा वर्ग अधिक 6चा वर्ग 36 आणि गुणिले वर्गमूळ 3चा वर्ग 3, म्हणून 144 बरोबर एम एलचा वर्ग अधिक 36 गुणिले 3 108। आता 108 जे धन आहे ते जर का बरोबर चिन्हाच्या डावीकडे नेले तर एम एलचा वर्ग बरोबर 144 वजा 108, म्हणून एम एलचा वर्ग बरोबर 36। दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला एम एल बरोबर 6 एकक असं माप मिळालेलं आहे, म्हणून वर्तुळाची त्रिज्या एम एल बरोबर 6 एकक असं उत्तर आपण काढू शकतो। त्यानंतर पुढचं एक गणित आपण बघणार आहोत। बघा, एक महत्त्वाचं गणित आपल्याला दिलेलं आहे। एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे। एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे। त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो, तर चर्चची उंची किती असं आपल्याला विचारलेलं आहे। समजा ए बी ही चर्चची उंची आहे, बिंदू सी ही व्यक्तीची जागा दर्शवते, म्हणून बी सी बरोबर 80 मीटर हे आपल्याला दिलेलं आहे आणि उन्नत कोन ए सी बी आपल्याला दिलेलं आहे 45 अंश, म्हणून त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणात टॅन 45 डिग्री बरोबर ए बी छेद बी सी, टॅन 45 अंश बरोबर ए बी छेद बी सी, म्हणून टॅन 45 ची किंमत आपण ठेवलेली आहे 1 बरोबर ए बी छेद बी सी, म्हणून ए बी छेद बी सीची किंमत 80, म्हणून 80 जे छेदात आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणले तर 80 गुणिले 1 म्हणजेच ए बीची किंमत आपल्याला मिळते 80 मीटर, म्हणून चर्चची उंची 80 मीटर असेल। पुढचं गणित पाहूया। कंसात 22 आणि 20 आणि 0, 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा। 22, 20 आणि 0, 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा। आता याचं उत्तर बघा, आपण अशा प्रकारे लिहू शकतो। समजा ए जे निर्देशक आहेत 22 आणि 20 त्याला आपण X1 आणि Y1 असं मानलेलं आहे आणि बीचे निर्देशक आहेत 0 आणि 16 त्याला आपण X2 आणि Y2 असं मानलेलं आहे। समजा एम हा X आणि Y हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे, एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे आणि त्याचे निर्देशक X आणि Y आपण मानलेले आहे, म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार बघा XY बरोबर कंसात X1 अधिक X2 छेद 2 आणि Y1 अधिक Y2 छेद 2, म्हणून XY बरोबर कंसात 22 अधिक 0 छेद 2 आणि 20 अधिक 16 छेद 2, म्हणून XY बरोबर 22 अधिक 0 म्हणजे 22 छेद 2 आणि 20 अधिक 16 छेद 2 म्हणजे 36 छेद 2। 22ला जर का 2 ने भागलं तर 11 आणि 36ला जर का 2 ने भागलं तर 18, म्हणून X चे निर्देशक 11 आणि Y चा निर्देशक 18, अशा प्रकारे मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला मिळत आहेत 11 आणि 18। त्यानंतर पुढचा एक प्रश्न आपण पाहणार आहोत, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे। जर पी क्यू बरोबर 11, पी आर बरोबर 17, पी एस बरोबर 13 तर क्यू आरची लांबी काढा। आकृतीचं नीट निरीक्षण करून घ्या। आपल्याला क्यू एस आणि एस आर हे एकरूप दाखवलेले आहेत आणि पी एस ही त्रिकोणाची मध्यगा आहे। बघा, उत्तरामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बिंदू एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे दिलेला आहे, म्हणून त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एस ही मध्यगा आहे। आता येथे आपण अपोलोनियसच्या सूत्राचा किंवा अपोलोनियसच्या प्रमेयाचा वापर करणार आहोत, म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर 2 PS चा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग, म्हणून पी क्यू बरोबर 11चा वर्ग आणि पी आरचा वर्ग म्हणजे 17चा वर्ग, 11चा वर्ग अधिक 17चा वर्ग बरोबर 2 PS चा वर्ग म्हणजे 2 13चा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग, 11चा वर्ग 121 अधिक 17चा वर्ग 289 बरोबर 2 13चा वर्ग 169 अधिक 2 QS चा वर्ग, 121 अधिक 289 म्हणजे 410 बरोबर 2 69 म्हणजेच 169 म्हणजेच 338 अधिक 2 QS चा वर्ग, म्हणून 338 जे धन आहे ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणले तर 410 - 338 बरोबर 2 QS चा वर्ग आपल्याला मिळतो, म्हणून 2 QS चा वर्ग बरोबर 72। आता 2 आणि QS चा वर्गमध्ये गुणाकार आहे, म्हणून 2 जर का आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेले तर त्याचं भागाकारात रूपांतर होतं,
क्यू एच वर्ग बराबर 72/2 मन क्यू एस वर्ग बराबर 36 दोनों बाजू का वर्गमूल घर अपना क्यू एस बराबर 6 मिलता। क्यू आर बराबर 2 × QS क्यू आर हा क्यू एच का दुप्पट है मनु क्यू आर बराबर 2 × 6 मनु क्यू आर बराबर 12 अशा प्रकार क्यू आर की लंबी 12 अपने मिलते। लंबी 16 सेमी रुंदी 11 सेमी व उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिकाचितीपासून ज्यांची जाडी 2 मिलीमीटर व व्यास 2 सेमी असेल अशी किती नाणी तयार होतील। येथे इष्टिकाचितीसाठी लांबी एल बरोबर 16 सेमी रुंदी बी बरोबर 11 सेमी आणि उंची एच बरोबर 10 सेमी। तर नाण्यासाठी उंची कॅपिटल एच बरोबर 2 मिलीमीटर म्हणजे 0.2 सेमी कारण 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेमी आणि व्यास डी बरोबर 2 सेमी दिलेला आहे म्हणून व्यास जर का 2 सेमी आहे तर त्रिज्या बरोबर 1 सेमी कारण आर बरोबर d/2 आपल्याला माहिती आहे। नाण्याचा आकार हा वृत्तचितीचा असतो म्हणून नाण्यांची संख्या बरोबर इष्टिकाचितीचे घनफळ छेद एका नाण्याचे घनफळ म्हणजे वृत्तचितीचे घनफळ त्याचे सूत्र आपण वापरू शकतो म्हणून L×B×H/πr²H हे सूत्र आपण वापरलेले आहे म्हणून 16×11×10/22/7×1^2 म्हणून 16×11×10/7/22/7 जे छेदाच्या छेदात होते ते आपण वरती गुणाकारात घेतलेले आहेत आणि 0.2 चं रूपांतर आपण 2 मध्ये केलेलं आहे त्यासाठी 10 आपण वर गुणाकारात घेतलेलं आहे म्हणून 16×5×7×5 आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं 2800 एकूण 2800 म्हणजे 2800 नाणी तयार होतील। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा आपण प्रश्न पाहणार आहोत। बघा आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे। एक चौरस दिलेला आहे चौरस ABCD आणि त्याची बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 50 मीटर त्यावर ना आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे त्याचं उत्तर बघा। चौरस ABCD हा चौरस आहे चौकोन ABCD हा चौरस आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग हे सूत्र आपल्याला माहिती आहे म्हणून एरिया ऑफ चौकोन ABCD चौकोन ABCDचे क्षेत्रफळ बरोबर 50×50 बरोबर 2500 चौमीटर याला आपण 1 मानलेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे की बाजू AB बाजू BC बाजू CD आणि बाजू ADचे अनुक्रमे बिंदू P बिंदू Q बिंदू R आणि बिंदू S हे मध्यबिंदू आहेत म्हणून एरिया ऑफ PS BPQ CQR आणि DSR या चारही वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ समान असणार आहे कारण PQRS हे AB BC CD आणि ADचे मध्यबिंदू आहेत आणि चौकोन ABCD हा चौरस आहे त्यासाठी जर का आपण एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढलं तर त्याला आपण जर का 4 ने गुणलं तर आपल्याला 4ही वर्तुळ पाकळींचे क्षेत्रफळ मिळेल। आता इकडे थीटा जो दिलेला आहे तो 90° आहे कारण चौरस आहे आणि आर आपल्याला जर का 25 दिलेला आहे कारण मध्यबिंदू आहे पूर्ण बाजू 50 मीटरची आहे तर त्याचे निम्मे ही त्रिज्या असणाऱ्या वर्तुळ पाकळीची ती 25 मीटर आपण घेतलेली आहे म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटाचे 360×πr² हे सूत्र आपण वापरलेलं आहे। थीटा 90/360×π म्हणजेच 22/7 आणि आरचा वर्ग म्हणजेच 25×25 आता ह्या एका सूत्राला जर का आपण 4 ने गुणलं तर आपल्याला 4 वर्तुळ पाकळींचं क्षेत्रफळ मिळेल म्हणून 4×1 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणून 4×90/360×22/7×25×25 ही जर का आपण आकडेमोड केली तर आपल्याला मिळतं उत्तर 13750/7 चौरस मीटर हे आपल्याला 4 वर्तुळ पाकळींचं क्षेत्रफळ मिळतं। आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल की संपूर्ण चौरसाच्या क्षेत्रफळामधनं आपल्याला या वर्तुळ पाकळींचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल म्हणून बघा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौकोन ABCDचे क्षेत्रफळ वजा 4ही वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ म्हणून चौकोनस ABCDचे क्षेत्रफळ होतं 2500×13750/7 पुन्हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे मग त्याचं रूपांतर बघा 17500×13750/7 आणि आपलं उत्तर आपण राऊंड फिगरमध्ये घेतलेलं आहे 3750/7 हा जर का भागाकार केला तर आपल्याला मिळतं 535.71 असं आपण उत्तर घेतलेलं आहे म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 535.71। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण भूमितीतील गणित भाग 2 मधील अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत।
हेच प्रश्न येतील असं मी तुम्हाला सांगत नाही, परंतु या प्रकारचे प्रश्न देखील येऊ शकतात. या प्रश्नांचा जर का तुम्ही नीट सराव केला तर तुम्हाला बाकीचे प्रश्न देखील अगदी सहज तुम्ही सोडवू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग.